नमस्कार। KDMC आयोजित नृत्य मैफिलीमध्ये मी शीतल कपोले, लहजा आर्ट फाउंडेशनतर्फे पुन्हा एकदा आपणा सगळ्यांचे मनापासून स्वागत करते। KDMC ने हा जो डिजिटल प्लॅटफॉर्म आम्हा सर्व कलाकारांना उपलब्ध करून दिला, त्यासाठी पुन्हा एकदा KDMC चा सर्व कर्मचारी वर्ग आणि श्री लधवा सर यांचे मी मनापासून खूप खूप आभार मानते। आजच्या चौथ्या दिवसाची म्हणजेच शेवटच्या दिवसाची सुरुवात आम्ही करतोय एका बंदिशीने, कालिया दमन। बंदिशीचे शब्द लिहिलेत स्वर्गीय पंडित दिनकर कायकिणीजी यांनी आणि माझ्या गुरु श्रीमती शमाताई भाटे यांनी, त्यांच्या गुरु श्रीमती रोहिणीताई भाटे यांनी लिहिलेलं एक लमछड कवित उत्तमरित्या त्या बंदिशीमध्ये गुंफलेलं आहे आणि त्यामुळे त्या बंदिशीचं सौंदर्य आणखीनच छान खुललेलं आहे। पाहूयात कालिया दमन। शब्द आहे कालियापे ठाडे आवे मोहन, कालियापे ठाडे आवे मोहन, जमुना के तट पर बाट तकत गोपी ग्वाल कर हाय हाय हाय, कालियापे ठाडे आवे मोहन। प्रस्तुत आहे कालिया दमन। Thank you.
ऐसे में उछला गेंद गगन और चकित रहे सब तपत नये सन नन 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 गेंद गिरा जो लोल गगन छत से निकला यमुना जल धिर पल ओ चंचल और नाग वधु को गेंद मिला सर 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 चढ़े नंद कुमार खड़े कदम के एक डारे पर बड़े कूद के मानो तीर चला जब काल्य कुल से तल उछला आजच्या मैफिलीतील पुढची प्रस्तुती तराणा ज्यामध्ये तानो नोम तन देरेना असे अर्थहीन शब्द समाविष्ट असतात त्याला तराणा असे म्हटले जाते. माझ्या प्रवेशिका पूर्ण झालेल्या विद्यार्थिनी प्रस्तुत करतायत राग रागेश्री आणि ताल तीन तालमध्ये निबद्ध असलेला तराणा. Tin tin tao chak tin tin na, ra tin tin na, ra tin tin na, tin tin tao chak tin tin na.
अच्छा, मैफिलीची शेवटची प्रस्तुती. प्रस्तुत करतोय एक भजन, स्वर्गीय पंडित भीमसेनजी जोशी यांची रचना. जो भजे हरी को सदा सोही परम पद पावेगा. भैरवीमध्ये निबद्ध असलेलं हे भजन प्रस्तुत करतोय मी आणि माझ्या काही विद्यार्थ्यांनी मिळून. तत्पूर्वी मी आवर्जून उल्लेख करेन तो माझ्या सर्व सातसंगत कलाकारांचा. श्री स्वप्नील भिसे, श्री मनोज देसाई, सौ मानसी देशपांडे, श्री वैभव रिसबुड, श्री निशा चिंचोले, श्री मंदार दीक्षित, श्री कौस्तुभ आपटे, सौ अनन्य गोवित्रीकर, श्री अमोक दांडेकर, श्री अक्षय कावळे आणि कौस्तुभ दिवेकर यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार. आणि आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा पुन्हा मनापासून मी आभार मानते. धन्यवाद. शेवटची प्रस्तुती, जो भजे हरि को सदा सोही परम पद पावेगा. सदा
सोही परम पद Ah.
लहजा आर्ट फाउंडेशन एस्टैब्लिश्ड इन 2012, लहजा आर्ट फाउंडेशन हैज़ बिन कंसिस्टेंट इन ऑर्गेनाइजिंग वर्कशॉप्स, सेमिनार्स, एलोक्यूशन कॉम्पिटिशन एंड सोलो कथक डांस कॉम्पिटिशन एट्सेट्रा. अंडर द एबल गाइडेंस ऑफ गुरु श्रीमती शमा भाटे जी, द फाउंडर ऑफ लहजा श्रीमती शीतल कपोले हैज़ परफॉर्म्ड सोलो डुएट एंड इन अ ग्रुप विद हर स्टूडेंट्स एट वेरियस फेस्टिवल्स सच एज अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलन, गीत रामायण, मेक इन इंडिया स्वदेशी रनवे, कामणदुर्ग देवकुंडी नृत्योत्सव, वसई महाराष्ट्र दिन उत्सव, सूत्रधार योगेश्वर महानाट्य, जुहू फेस्टिवल एट्सेट्रा. एवरी स्टूडेंट एक्सेल्स द अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय एग्जाम्स विथ ईदर डिस्टिंक्शन और फर्स्ट क्लास. शीतल कपोले हैज़ परस्यूड हर मास्टर्स इन कथक फ्रॉम पुणे यूनिवर्सिटी अंडर गुरु श्रीमती शमा भाटेजी and has received awards like Singarmani, Madhuvan Gaurav Puraskar and Nritya Vilasini Puraskar. We strive to preserve our tradition and present innovative concepts through the art by shaping our students to become hardcore Kathak artists. We are proud to have achieved these merits within a short period of 7 years. Thank you.